या निर्णयामुळे एसटी महामंडळ किती वर्ष चालेल हे कोणीही सांगू शकणार नाहीत, कारण हा निर्णयच तसा एसटी महामंडळासाठी धोक्याचा आहे. मित्रांनो, आपण सर्वजण कधी ना कधी एसटी बसने प्रवास केलाच असेल. आपण या बसला सरकारी बस म्हणून ओळखतो. काही जण या बसला लाल परी देखील म्हणतात. पण हे लाल परी आता इथून किती वर्षे रस्त्यावर धावेल हे कोणीही सांगू शकत नाही. मित्रांनो, आपण ऐकलं असेलच, काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाच्या मोठ्या बातम्या चालू होत्या की एसटी महामंडळ आता फायद्यामध्ये आलं आहे. पण हे एसटी महामंडळ फायद्यात असून देखील काही वर्षांनंतर किती काळ टिकेल हे नाही सांगता येत, कारण येणाऱ्या काळामध्ये आपण सरकारी बसमधून प्रवास करणार नाही. ती बस कोणत्या तरी मालकाची असणार आहे. मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये 5150 इलेक्ट्रिक बसेस हे भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. त्यातील काही बसेस एसटी महामंडळात आल्या सुद्धा आहेत. एसटी महामंडळाने गेल्या काही वर्षात अशाच प्रकारे भाडेतत्वावर शिवशाही नावाच्या एसटी बसेस घेतल्या होत्या. त्या एसटी बसेसने सर्वसामान्य जनता कोणीही प्रवास केली नाही आणि त्या बसेस मार्गावर मोकळ्या फिरू लागल्या होत्या. त्यामुळे त्या शिवशाही बसेस तेवढा उत्पन्न एसटी महामंडळाला देऊ शकल्या नाहीत. म्हणूनच तेव्हापासून एसटी महामंडळ अधिकच तोट्याच्या खाईत उतरत गेले आणि त्याचप्रमाणे आता देखील एसटी महामंडळात 5150 खाजगी मालकांच्या इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. भाडेतत्वावरील बसेस म्हणजे त्या बसेस मार्गावर मोकळ्या जरी धावल्या तरी त्या बसेसच्या मालकाला त्या दिवसाचा पैसा ठरल्यानुसार द्यावाच लागतो. मित्रांनो, पहिले तरी शिवशाही बसेस तेवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळामध्ये नव्हत्या, परंतु आता एसटी महामंडळाच्या पूर्ण बसेसच्या निम्म्यापर्यंत हे खासगी इलेक्ट्रिक बसेस असणार आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला हे ओझ येणाऱ्या काळात झेपणार नाही. म्हणून मित्रांनो, एसटी महामंडळात भाडेतत्वावर घेतल्या जाणाऱ्या बसेसचा निर्णय एसटी महामंडळासाठीच चुकीचा ठरलेला आहे. एसटी महामंडळातील संघटनांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की एसटी महामंडळात भाडेतत्वाऐवजी स्वमालकीच्या सर्वच बसेस खरेदी कराव्यात, जेणेकरून त्या बसेसने कमवलेला पैसा हा सर्वच्या सर्व महामंडळाकडे येईल. अन्यथा भाडेतत्वावरील बसेसचं भाडं भरता भरता एसटी महामंडळाचा खिसा कधी खाली होईल हे सांगताच येणार नाही. मित्रांनो, या निर्णयाच्या विरोधात एसटीतील व एसटी बाहेरील काही सुज्ञान लोकही आहेत. आमचं या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आग्रहाची विनंती आहे की एसटी महामंडळात खाजगी मालकांच्या बस गाड्या न ठेवता स्वमालकीच्या महाराष्ट्र शासनाच्या व एसटी महामंडळाच्या एसटी बसेस असायला पाहिजे, एवढेच म्हणणं आहे. मित्रांनो, या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये आपले मत नक्की आम्हाला कळवा. आणि एसटी महामंडळ कायमस्वरूपी टिकावे म्हणून आम्ही या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतोय, त्यामुळे सर्वांनीच आवर्जून एकदा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.